तेव्हा तुम्ही इकडेच होतात नंतर गद्दारी करून गेलात तुम्ही काय केलं दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी हो यांनी मिलची कुदळ मारली होती गेल्या डॉक्टर बाबासाहेब स्मारकासाठी त्या इंदू मिलची एक साधी वीट रचली नाही याच्या उलट दीक्षाभूमीच खोद काम तुम्ही केलं तुमची आघोरी भूक काही संपत नाही तुम्ही किती राजकारण करावं इकडे तुम्ही इंदू मिलचं स्मारक उभं केलं नाही तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात ते छत्रपती शिवरायांचं स्मारकही तुमच्या उभं करणं झालं नाही हे तर नाहीच नाही पण याच्याही पेक्षा आश्चर्य कि छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो शिंदे साहेब छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन तुम्ही शपथ घेतली किती खोटारडं वागाल महाराजांची शपथही तुम्ही पाळली नाही आहानी तुम्ही वरून ते सांगतात की पुतळा कशाने पडला तर म्हणाले ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा वारा होता ताशी पंचेचाळीस किलोमीटरचा जर वारा असेल तर कोकणामध्ये अनेक नारळाची झाडं आहेत ती झाडं का पडली नाही त्या झाडांवरच साधं नारळ सुद्धा पडलं नाही आणि तरीही हे आम्हाला सांगतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर आणि त्या आपटेला तुम्ही सहज सोडून देता तुम्हाला महापुरुषांची अस्मिता काहीच वाटत नाही पण या वेळेला दादा हो हे समजून घ्या लोकसभेच्या इलेक्शनला प्रभू श्रीरामाने यांना चितपट केलं आणि विधानसभेच्या इलेक्शनला छत्रपती शिवरायांचे मरहट्टाच्या पठारावरचे मावळे यांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाही ही माणसं एकही प्रश्न मग आम्हाला ते सांगायला लागले एक नवा शब्द काढला गोंडस गुटगुटीत शब्द काढला आणि म्हणाले फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह कसल फेक नरेटिव्ह कुणाचा आणि स्वतःला प्रश्न विचारा की फेक नरेटिव्ह महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वतः आहात फडणवीस असं म्हणतात की दर दहा वर्षांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी जो सगळ्यात मोठा प्रयत्न केला गेला तो प्रयत्न मोदी आणि वाजपेयीजींनी केला फडणवीस साहेब पन्नास ला या देशामध्ये घटना अंमलात आली तेव्हा आरक्षण सुरू झालं साठ ला त्याचा कार्यकाळ संपत होता तोही फक्त राजकीय आरक्षणाचा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण तर कायम स्वरूपी आहे पण राजकीय आरक्षण जर साठ ला वाढवायचं असेल तर साठ ला भारतीय जनता पार्टी त्यात सुद्धा नव्हती ती साधी बाळो त्यात नव्हती तिथं जन्म तरी झाला होता था का ते जरा समजून घ्या साठ ला जो कालमर्यादा वाढवली ती काँग्रेसने वाढवली दहा वर्षांनी पुन्हा सत्तर ला आरक्षण वाढवलं भाजपने नाही ते पुन्हा काँग्रेसने वाढवलं फडणवीस साहेब या देशात संविधानाला धोका आहे आणि तो अजूनही संपला नाही आणि त्याच जिवंत उदाहरण तुम्हीच आम्हाला घालून दिलं भारतीय राज्यघटनेने सांगितलं आहे की लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी दोन वेगळ्या गोष्टी आहेत न्यायपालिका आणि कायदे मंडळ वेगवेगळे असले पाहिजेत आणि न्यायपालिकेने स्वतःची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे यासाठी न्यायाधीश पदावरच्या व्यक्तीने भलेही त्याचे धार्मिक कल काही असतील पण स्वतःचे धार्मिक कल सार्वत्रिकरित्या त्यांनी प्रदर्शित करू नये असताना सुद्धा जर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर याचा अर्थ काय काढायचा बरं आणि यावर शिंदे साहेब आपल्याकडून मी अपेक्षाच करू नये कारण वर आपण कॉपी वाचणार किती भाषण करणार किती आपल्याला वाचून वाचून भाषण करून आप